एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, हे आहे KMS चॅनल आणि आपण पाहता KMS न्यूज। पाहूयात काही ठळक घडामोडी। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। महाराष्ट्रातील नगर परिषदेची पहिली ISO मानांकन प्राप्त कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3 चे वार्षिक स्नेह संमेलन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ 11 व 12 जानेवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री अर्जुन कोळसरे यांनी दिली। महाराष्ट्रातील नगर परिषदेची पहिली ISO मानांकन प्राप्त कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3 चे वार्षिक स्नेह संमेलन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ टाउन हॉल इथं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत 11 व 12 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे। 11 जानेवारीला अंगणवाडी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन होणार आहे, तर 12 जानेवारीला इयत्ता 3री ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन होणार असून पालकांनी पासेस घेऊनच या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असं आवाहन या शाळेचे मुख्याध्यापक श्री अर्जुन कोळीसर यांनी केलं आहे। नमस्कार, मी अर्जुन कोळी, मुख्याध्यापक कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3। या शाळेचं वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 11 आणि दिनांक 12 रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड या ठिकाणी होत आहे। दिनांक 11 रोजी शिशुगट ते इयत्ता 2री आणि दिनांक 12 रोजी इयत्ता 3री ते इयत्ता 8वी या वर्गांचं या ठिकाणी स्नेह संमेलन होत आहे। या राज्याचे सहकार खात्याचे अध्यक्ष राज्यमंत्री शेखर सरेगावकर, कराडच्या नगराध्यक्षा, कराडचे उपनगराध्यक्ष आणि शाळा क्रमांक 3 चे आधारस्तंभ या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय राजेंद्र सिंग यादव, सर्व बांधकाम समितीचे सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी 10:30 ते 4 या वेळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ज्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आहे त्या दिवशी कार्यक्रमाला येत असताना आपण सोबत पास आणावेत। पास असल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी टाउन हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळं आपण सर्वांनी वेळेत उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। वागीर येथील ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे वार्षिक विज्ञान प्रदर्शन व चिमुकल्यांच्या बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं। वागीर येथील ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक विज्ञान प्रदर्शन व बालबाजार हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र माने सर तसेच मुख्याध्यापिका सौ माने मॅडम यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले। तसेच शाळेच्या गुणवत्ता वाढीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या नवीन योजनेविषयी देखील पालकांना मार्गदर्शन करण्यात आले। तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी केलेले उपकरणे, पवन ऊर्जा, केन, विविध हस्तकलांच्या वस्तू उपक्रमांची माहिती देखील पालकांना देण्यात आली। त्यानंतर बालबाजाराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या बालबाजारामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला, बेकरीचे पदार्थ आदी वस्तूंची विक्री केली व पालकांनी व शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी देखील खरेदी विक्रीचा आनंद घेतला। या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता। दिनांक 9 जानेवारी मंगळवार रोजी ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल वाघेरी येथे बालबाजार आणि विज्ञान प्रदर्शन हा सोहळा पार पडला। तर या सोहळ्यामध्ये मुलांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे स्वतः टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ कसं बनवायचं हे त्यांनी यातून शिकलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना यातून कसे पैसे मिळतात किंवा कसा व्यापार काय असतो हे यातून त्यांना पाहायला मिळालं। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला। तसेच या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ माने मॅडम आणि आमच्या संस्थेचे सर्वेसर्वा सन्माननीय माने सर यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करून कार्यक्रम अतिशय व्यवस्थितपणे पार पाडला व आम्हालाही मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सर्व शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे आभार मानतो। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, युवा नेते रामकृष्ण बेतासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुर्ले येथे रक्तदान शिबिर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष व कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक रामकृष्ण वेतासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुर्ले येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रक्तदान ही काळाची गरज आहे व आपल्या रक्तदानाने एखाद्याचे प्राण वाचू शकतात, यात सामाजिक भावनेने या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं।
रामकृष्ण वेताळसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आले होते. रामकृष्ण वेताळ यांना वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांनी भेटून व फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. श्री रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त सुरली गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि या रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचाही मिळतो. दरवर्षी ते यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड म्हणजे आम्हाला इथे येण्याची संधी देतात, तसेच रक्त संकलन करण्याची संधी देतात. त्याबद्दल त्यांचे यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेच्या वतीने आभार मानते. भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय रामकृष्ण वेताळसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज जे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, सलग 3 वर्ष या ठिकाणी सुरली गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन होत असतं आणि या शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळे शस्त्रक्रिया, वेगवेगळे आजार व आपण अपघाताचं प्रमाण वाढलेलंच आहे बघतो. अशा वेळेला रक्ताची नितांत गरज लागते, तर ती गरज अशा शिबिराच्या माध्यमातून गरज भागवली जाते. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. दैनिक पुढारीच्या वर्धापन दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दैनिक पुढारीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयावर मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या. दैनिक पुढारीचा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दैनिक पुढारीच्या कार्यालयाला भेट देऊन दैनिक पुढारीच्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पुढारीचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर गगो जाधव यांच्या प्रतिमेला देखील अभिवादन केले. त्यांचे स्वागत पुढारी कराडचे ब्युरो चीफ सतीश मोरे व सहकाऱ्यांनी केले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या. प्लॅनिंग संबंध राज्याच्या विकासाचा आलेखाचा आकडा वेबसाईट बघा, त्याकडे आमचं काँग्रेस अंतर्गत संघटना बांधणीमध्ये किती काही निवडणूक होती आहे तालुका जिल्हा लेव्हलला, ते काही नुसतीच चर्चा झाली, त्याचं पुढे काहीच हे झालं नाही. तर त्या संदर्भात नवीन नेतृत्व आहे राहुल गांधी, त्याला कशा प्रकारे हाताळत आहे, तुम्ही काय केलं की नवीन नेतृत्व असल्यामुळे त्यांना काही पाच होऊ नये म्हणून सर्व खालच्या फाउंडेशनने त्यांच्यावर सोनिया गांधी अध्यक्षांच्यावर जबाबदारी टाकली होती. आता हे योग्य होतं अयोग्य होतं पण ते झालं, त्याचा वापर त्यांनी केला पाहिजे. पक्षाचे अध्यक्ष असतील पक्षाध्यक्ष बदलले किंवा खालची देखील बदलली, अजून तर निवडणूक झालेली आहेत, नाव आलेले आहेत, ती कायम ठेवायची का बदलायची हे ते ठरवायचं होतं. नाही ते सगळ्यांचा एका याच्यापुरता नाही, एक कॉमन निर्णय घेतला आहे की अध्यक्ष राज्य पातळीवरचे ठेवतील आणि तो बदलायला विचार करायला वेळ लागतो थोडासा, वगैरे सुटे होणार. आणि दुसरं काय झालं की सगळे अध्यक्ष म्हणले आमचे तर आता टर्म संपली, आम्ही आता घरी बसतो, दुसरं येईल तो करेल, मी कुठेच करत नव्हतो का, पण त्याकरता एक स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून त्यांनी निर्णय घेतलेला आहे की तुम्ही काम चालू ठेवा, नवीन निवडणूक बसतो. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. कराड शहरामध्ये शांतता राहावी व जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी कराड शहर पोलीस प्रशासनाच्या वतीनं शांतता मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. ही मीटिंग नुकतीच पार पडली. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पडसादाचे परिणाम कराडमध्ये दंगल व जातीय मतभेद घडून आले होते. या अनुषंगाने सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा निर्माण व्हावा या उद्देशानं पोलीस अधीक्षक माननीय संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणतीही सामाजिक अराजकता निर्माण करताना प्रत्येक गोष्ट आपली आहे व आपण एक भारतीय आहोत या भावनेने राहिल्यास सामाजिक ऐक्य आपोआप निर्माण होईल असे मत अनेक वक्त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आंदोलनाचे शांततेचे विविध मार्ग आहेत. जातीय मतभेद होऊ नयेत, सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम राहावा असे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन व्यक्त करताना आपले मत व्यक्त केले. या शांतता मीटिंगला सर्व पक्षाचे नेते, नगरसेवक, विद्यार्थी प्रतिनिधी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा जो माननीय एसपी सरांच्या संकल्पनेतून सुरू झालेला जातीय सलोखा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मी प्रथमतः पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की सातारा जिल्ह्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर शिवाजी महाराजांची कर्मभूमी असलेला हा
सातारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा बरीचशी शांतताप्रिय अशी आंदोलनं झालेली आहेत आणि या आंदोलनालाच या आंदोलनाच्याच अनुषंगानं आपल्याला माहित आहे नुकतंच 5 ते 6 दिवसापूर्वी या भीमा कोरेगाव घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जे काही त्या घटनेचे पडसाद उमटलेले होते त्या अनुषंगाने आपल्या सातारा जिल्ह्यामधील काही ठिकाणी आपात वगळता आपण सर्वांनी आपल्या भावना अतिशय शांततेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत. पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी परत एकदा पोलीस प्रशासनाच्या वतीनं कराड शहरातील सर्व संघटनांचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते यांचं आभार मानतो. सातारा जिल्हा आहे आणि निश्चित मला खरोखर म्हणजे सर्व जिल्हावासियांचं कराडवासियांचं कौतुक करावं असं वाटतं की निश्चित भावना तीव्र होत्या तरी सुद्धा साताऱ्यामध्ये जो बंद होता किंवा त्याच्यानंतरच्या घडामोडी झाल्या त्या अतिशय शांततेत झाल्या. आपण बाकी महाराष्ट्रामध्ये जे झालं त्या तुलनेने आपलं एक फार कमी म्हणजे हे झालं आणि त्यामध्ये सर्व आपला होता. बऱ्याच लोकांनी पोलिसांनी 100 तास ड्युटी केली हे सांगितलं पण आमचं ते कर्तव्य आहे. जसं सीमेवरचा जवान आहे तो थंडी वादळ काय बघत नाही तसं पोलिसांनाही वेळ काळ बघू शकत नाही त्यामुळं आमचं ते कर्तव्य आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या जे सहकार्य होतं साथ होतं त्यामुळे जे करार शांत राहिल्या 3 तारखेला हे तुमचं यश आहे. तुम्ही जे ठरवलं 2 तारखेला मीटिंग घेतली आणि त्याच्यानंतर निश्चित म्हणजे सर्वात चांगल्या पद्धतीने जो बंद झाला तो कराडमध्ये झाला असं मला काय हरकत अगदी शांत सातारा असेल वाई असेल की तो थोडेफार ना काय ना काय ते झालं पण 3 तारखेचा जो बंद सर्वात शांततेत म्हणजे आम्हाला कराडमध्ये काय होते का असं वाटत होतं पण तुम्ही एक नवीन आदर्श घालून दिला. जसं मला काल साताऱ्यात कोणतरी सांगत होते काल की मुंबई नंतर कराडमध्येच दंगल भेटायचे तर असं एक चित्र जे पूर्वी कराडचं होतं ते निश्चित बदललेलं आहे. हेच चांगलं वातावरण निर्माण करायचं आहे आणि आपण जे चांगलं वातावरण निर्माण करेल ते आपल्या त्याचाच परिणाम आपल्या समाजावर होत असतो कुटुंबावर होतो पण त्यातूनच सदृढ समाज बनत असतो. KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. आणि आता पाहूया सोने आणि चांदीचा बाजारपेठेतील भाव. सोने प्रति 10 ग्रॅम 29,200 रुपये तर चांदी प्रति 1 किलो 39,000 रुपये. आणि याचबरोबर आज इथं थांबूया. वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा KMS न्यूज आपलं कराड आपला आवाज. नमस्कार.